पर्याय काही नसतो पण तुम्ही शिवसेनेसाठी राबताय मान्य करूया चाळीस गेले ते राबले नाही का ते पण राबलेच ना त्यांना काय मिळालं त्यांना जर योग्य वागणूक मिळाली असती तर ही परिस्थिती आली असती का वागणुकीत कुठेतरी काहीतरी सुधारणा करणं गरजेचं आहे की नाही मी आहे मी तर अनालिसिस करू शकतो पण ज्या स्वरूपाचं येतंय सगळ्याचे सगळे संदर्भ लागतात त्या संदर्भांमध्ये चुका तर दिसतात आता तुम्ही कितीही राबले आणि नेत्याने जर छत्रछाया नाही दिली तर शेवटी कार्यकर्त्यांना करायचं काय नाही मुद्दा असा आहे की मुळामध्ये हे गेले हे जे वेगवेगळी कारणं सांगतात ती कारण आता उघडी पडायला लागली बरं मुळामध्ये हे तीन गोष्टी पहिल्यांदा सांगितल्या की उद्धव साहेबांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली उद्धव साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसबरोबर ते गेले आणि तिसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या पक्षाकरता जास्त निधी घेत होता काँग्रेस करता दोन नंबरचा निधी देत होता आणि शिवसेनेला तीन नंबरचा निधी देत होता पहिली गोष्ट उद्धव साहेबांनी आणि शे आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात होतो यातले नऊ जे आता मंत्री आहेत ना ते त्यावेळेला उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते तुम्हाला खरोखर जर बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जायचं होतं तुम्हाला खरोखर हिंदुत्व या ठिकाणी फार म्हणजे आम्हीच पुढे घेऊन जातो असं वाटत होतं तर तुम्ही त्या मंत्रिमंडळात शपथ का घेतलीत आज तुम्ही सुरत गुवाहाटी गोवा आणि उद्धव साहेबांना सत्तेवरून खाली ओढण्याचं तुम्ही जे धाडस दाखवलं त्यावेळेला तुमच्याकडे जर नैतिकता असती तर नैतिक तुम्ही उद्धव साहेबांना सांगितलं असतं की तुम्ही शेवटी पक्षप्रमुख आहात तुम्ही घेताय निर्णय त्याच्या बाहेर काय आम्ही जाऊ शकत नाही आमची ताकद नाही पण या मंत्रिमंडळामध्ये मी शपथ घेणार नाही का कुणी त्या सांगितली हिंमत दाखवली नाही अहो सगळा स्वार्थ आहे खरं सांगायला गेलं तर यातले स्वार्थानं किती गेले ईडी सीबीआयच्या भीतीनं किती गेले आणि भाजपनी दाखवलेल्या वेगवेगळ्या आमिषामुळे किती गेले अशा तीन कॅटेगरीज करावे लागतील आणि मग चौथ्या वेळेला उद्धव साहेबांकडून यांच्या यांना काही देण्या घेण्यामध्ये वागणुकीमध्ये काही कमतरता राह झाली का हा चौथा भाग येईल पण पहिल्यांदा सगळ्यात मोठा भाग हा स्वार्थाचा येतो आणि म्हणून हे फक्त आता कारण सांगतात याने काय हिंमत दाखवली नाही तुम्ही म्हणाल ही हिंमत तुम्ही दाखवलीत का हो वीस जूनला हे लोक सुरत गुवाहाटीला गेले एकवीस जूनला साहेबांनी मिटिंग बोलवली मी माझ्या गावाला होतो मी आलो त्यावेळेला हे बरेचसे यातले गुलाबराव पाटील दादा भुसे विषयी नंतर गेलेले सगळे लोक होते मी सगळं उद्धव साहेबांचं ऐकून घेतलं आणि उद्धव साहेबांना सांगितलं की हे तुमच्या समोर काय आता जो प्रस्ताव हो काय आलाय की पुन्हा शिवसेना भाजपाने एकत्र यावं तुम्ही एकत्र येत असाल तर ये त्याला माझा विरोध नाही विरोध नाही निर्णय तुम्ही पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्ही घ्या पण तुम्हाला आज सांगतो की ज्या भाजपने एवढी तुमची बेइज्जत केलेली आहे ज्या भाजपाने शिवसेना संपवण्याकरता म्हणून पस्तीस वर्षाच्या मित्राला काय होतं महाराष्ट्रामध्ये भाजपाचं स्थान शिवसेनेमुळे भाजप आज आमचे लोक म्हणतात ना की नरेंद्र मोदी साहेबांना बोलू ना थोडं नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावला अरे ह्यांना लाजा वाटल्या पाहिजेत हे बोलायला कधी बोला नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लागला नरेंद्र मोदी साहेब हे दोन हजार चौदा साली देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले त्यावेळेला फक्त नरेंद्र मोदींचा फोटो महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या पोस्टरवर बॅनरवर आला दोन हजार चौदाची लोकसभा ही भाजपाने शिवसेनेवरून लढवली आणि दोन हजार चौदाच्या विधानसभेला भाजपानं शिवसेनेला गाफील ठेवून धोका दिला त्यावेळेला नरेंद्रभाई मोदींचा फोटो नव्हता शिवसेनेच्या बॅनरवर तरी सुद्धा उद्धव साहेबांनी एकट्याने त्रेसष्ट आमदार निवडून आणले दोन हजार एकोणीसला हे काही म्हणून देत आम्ही मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता नव्हता त्याच्यावर तुमचा प्रश्न पुढे असेल तर मी बोलेनच दिला होता नव्हता उद्धव साहेब ठाकरे अमित शहाच्या घरी गेले नव्हते देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस हे उद्धव साहेबांच्या घरी गेले होते मातोश्रीवर सातत्यानं देवेंद्र फडणवीस हे सांगतात की असा आम्ही कुठेही शब्द दिलेला नाही मी एका नेत्याची दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची मुलाखत बघितली की त्यांनी जाहीर भाषणातून सांगितलं होतं उद्या देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला मीडियाला पण माझा प्रश्न आहे की त्यावेळेला अमित भाई शहा हे उद्धव साहेबांच्या घरी गेले होते त्यावेळेला मध्ये देवेंद्र फडणवीस बसले होते इकडं उद्धवसाहेब ठाकरे होते इकडे अमित शहा साहेब होते आणि त्यावेळेला पन्नास पन्नास टक्के सत्तेचा वाटा ही देवेंद्र फडणवीसांची मुलाखत तुम्ही महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा दाखवली पाहिजे पण सध्या मीडिया हा गोदी मीडिया झाला आहे त्यामुळं तुम्ही दाखवत नाही काय मला हे जे सांगतात ना की जाणार नाही मी सांगितलं उद्धव साहेबांना मी शेवटचं वाक्य तुम्हाला सांगतो की तुम्ही आणि भाजप एकत्र येत असाल नसाल हा तुमचा निर्णय तुम्ही करा मी त्याला विरोध करणार नाही तुमचा निर्णय होईपर्यंत मी तुमच्या बरोबर पण उद्या जर तुम्ही भाजप बरोबर जाणार असाल तर मी आजच मत माझं सांगतो ह्या सगळ्यांच्या देखच सांगितलं मी त्या भाजपच्या सरकारमध्ये तुमच्या बरोबर नाही अगदी